नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय टेन्थ स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर सिक्स ट्रिग्नोमेट्री ट्रिग्नोमेट्रीमध्ये आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिसेट सिक्स पॉईंट वनचा पार्ट टू कारण पार्ट टूमध्ये आपण सिक्स्थ क्वेश्चन कंप्लीट करणार आहोत याआधीचे जे फाईव्ह क्वेश्चन्स आहेत ते आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत सो आय होप की तुम्ही प्रिव्हिअस सगळे व्हिडिओज पाहिले असतील कारण आपण हे जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत त्याचबरोबर टेक्स्टबुकवरचं प्रत्येक पान मी एक्सप्लेन केलेलं आहे जे की तुम्ही पाहू शकता आधीच्या व्हिडिओजमध्ये सो पहिला प्रश्न इथे आहे की प्रू दॅट आता हा जोसा हवा प्रश्न आहे याच्यामध्ये अनेक सबक्वेशन्स आहेत पहिला सब सबक्वेशन आहे की सायन्स स्क्वेअर थिएटा अपॉन कॉज थिएटा प्लस कॉज थिएटा इज इक्वल टू सेक थिएटा म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की याची व्हॅल्यू हे जर लेफ्ट हँड साईडचं आहे याची काही करून व्हॅल्यू ही एवढी यायला पाहिजे म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल यायला पाहिजे आणि तसं जेव्हा होईल तेव्हा ते कम्प्लिटली आपल्याला प्रूव्ह करता येणार आहे मग आता लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडच्या इक्वल करण्यासाठी आपल्याला अशा काही ट्रिग्नोमेटिक आयडेंटिटीज वापराव्या लागणार आहेत की ज्या याच्यामध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्यांना सूट होतील ओके सो आता कुठली टिग्नोमेट्री आयडिंटिटी वापरायची हे कसं कळणार ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिल्यांदा आपण हा प्रश्न लिहून घेऊया तर हा आहे आपला प्रश्न आता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ओके आता आपल्याला प्रूव्ह करायचा आहे ही आहे लेफ्ट हँड साईड ही आहे राईट हँड साईड सो आधी आपण लेफ्ट हँड साईड लिहिणार आहोत सो एल एच एस देअर फॉर एल एच एस इज इक्वल टू आपण लिहूया आधी जे पण लेफ्ट हँड साईडला असेल एवढं इथपासून तिथपर्यंत एवढं सगळं आपल्याला लिहायचं आहे सो साईन स्क्वेअर थिएटा अपॉन कॉस थिएटा प्लस कॉस थिएटा एवढं सगळं कुठे आहे लेफ्ट हँड साईडला आहे सो so, सगळ्यात पहिल्यांदा आपण लेफ्ट हँड साईड घेणार आणि लेफ्ट हँड साईडला जे पण असेल ते आपण लिहून काढणार आहोत ओके okay? सो so, नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची आहे आता दोघांमध्ये ॲडिशनचं साईन आहे म्हणजे अर्थातच दोघांची आपल्याला ॲडिशन करायची आहे पण आपण दोघांची ॲडिशन सहजासहजी करू शकतो का कारण या दोघांमध्ये डिनोमिनेटर सेम आहे का तर नाही मग आधी आपल्याला काय करावं लागेल डिनॉमिनेटर सेम करावं लागेल आणि या दोघांचे ॲडिशन करावे लागेल आता डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी ॲज यू नोके आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे आपण या ठिकाणी सायन्स स्क्वेअर थिएटा प्लस स्क्वेअर थिएटर लिहिणार कारण या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं सो कॉसस स्क्वेअर थिएटा आणि अपॉन हे कॉसस स्क्वेअर आहे असं कॉस थिएटर आहे असं ओके तर अशा पद्धतीने आता आपण याची अरेंजमेंट केलेली आहे आता आपल्याला माहिती आहे एक आयडेंटिटी कोणती आयडेंटिटी आहे की सायन्स स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू काय असतं वन असतं हे तर आपल्याला माहिती आहे मग आता या ठिकाणी जे सायन्स स्क्वेअर थिएटा आणि कॉस स्क्वेअर थिएटर आहे याच्याऐवजी मी जर वन लिहिलं तर चालेल का तर नक्की चालणार आहे सो या ठिकाणी मी लिहिणार आहे वन आणि हे कॉस थिएटर आपल्याला आहे असंच ठेवायचं आहे ओके आता तुम्हाला माहिती आहे की वन अपॉन कॉस थिएटर याचा अर्थ काय होतो सेक थिएटर ओके वन अपॉन कॉस थिएटर असा अर्थ काय होतो सेक थिएटर म्हणजेच याचाच अर्थ आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं की याच्यामधून आपल्याला सेक थिएटर फाइंड आउट करायचं होता जे की आपण सेक थिएटरपर्यंत पोहोचलेलो आहोत म्हणजेच लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल आलेली आहे याचा अर्थ आपण हे प्रूव्ह केला आहे सो so, दे फॉर एल एच एस इज इक्वल okay? टू आर एच एस ओके सिम्पल अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळं काही सॉल्व्ह करायचं आहे ओके okay? खूप सिम्पल होतं पहिलं एक्झाम्पल तुम्ही लिहून घेऊ हो शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता आता आपण पाहणार आहोत यातलंच दुसरं एक्झाम्पल ते पण अतिशय सोपं आहे खूप लहान लहान आणि सोप्या सोप्या आयडेंटिटीज वापरून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे ओके सो नेक्स्ट एक्झाम्पल आपण आता पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल आहे कॉस स्क्वेअर थिएटा इन ब्रॅकेट वन प्लस टॅन स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू वन ओके आता हे एक्झाम्पल आपण आधी लिहून घेऊया आणि मग याला आपण सॉल्व्ह करणार आहोत सो नेहमीप्रमाणे हा एवढा भाग काय आहे लेफ्ट हँड साईड आहे हा भाग काय आहे राईट हँड साईड आहे सो आता आपण येणार आहोत लेफ्ट हँड साईड ओके सो लेफ्ट हँड साइड काय आहे स्क्वेअर थिएटा वन प्लस टॅन स्क्वेअर थिएटा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक आयडेंटिटी पाहिली होती की वन प्लस टॅन स्क्वेअर थिएटर याचा अर्थ काय होतो सेक्स स्क्वेअर थिएटर ओके वन प्लस टॅन स्क्वेअर थिएटर म्हणजे काय असतं सेक्स स्क्वेअर थिएटर सो देअर फॉर या ठिकाणी आपण आयडेंटिटी लिहूया की वन प्लस टॅन स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू काय होतं सेक्स स्क्वेअर थिएटर म्हणजेच हे जे पूर्ण वन प्लस टॅन स्क्वेअर थिएटर आहे याच्याऐवजी मी काय लिहू शकते सेक्स स्क्वेअर थिएटर असं लिहू शकते आता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये कोणता साईन असणार आहे दोन ब्रॅकेटच्या मध्ये कोणतं साईन असतं मल्टिप्लिकेशनचं साईन असतो आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं साईन देणार आहोत आणि या ठिकाणी सेक स्क्वेअर थिएटा ओके सो आता इथे आपण काय पाहतोय कॉस स्क्वेअर थिएटा मल्टिप्लाय बाय सेक स्क्वेअर थिएटा दोघांकडे पण स्क्वेअर स्क्वेअर आहे आता आपण या दोघांचा कंबाईन स्क्वेअर म्हणजे द होल स्क्वेअर घेऊ शकतो म्हणजे स्कॉस थिएटा मल्टिप्लाय बाय सेक थिएटा आणि या दोघांचा आपण घेऊ शकतो कंबाइंड स्क्वेअर ओके ओके सो स्वतः याआधी आपण एक आयडिटिटी पाहिली होती की कॉस थिएटा मल्टिप्लाय बाय सेक थिएटा काय पाहिलं होतं आपण की कॉस थिएटा मल्टिप्लाय बाय सेक थिएटा याचा अर्थ काय होतो वन ओके तुम्ही व्हॅल्यूज जसे की आपण कॉस थिएटरसाठी वापरतो ॲडजिशन साईड आपण हायपोटेनियस आणि त्याच्या अपोजिट हायपोटेनियस पण ॲडजेसन साईड पण सेक थिएस थिएटरसाठी वापरतो तर तुम्ही के मेथडने पण हे सॉल्व करू शकता किंवा सिम्पल मेथडने पण हे सॉल्व करू शकता तुम्हाला या ठिकाणी वनच व्हॅल्यू मिळणार आहे ओके स्वतः या ठिकाणी कॉस थिएटा मल्टिप्लाय बाय सेक थिएटा दी होल स्क्वेअर आहे म्हणजे या ठिकाणी आपण कॉस थिएटर मल्टिप्लाय बाय सेक थिएटरच्याऐवजी वन लिहू शकतो सो लेटस राईट या ठिकाणी वन दी होल स्क्वेअर आता तुम्हाला तर माहितीच आहे की वनचा स्क्वेअर काय होतो वनच राहतो सो इज इक्वल टू वनच येणार आहे सो देअर फॉर लेफ्ट हँड साईडला काय होतं हे होतं राईट हँड साईडला काय आहे वन आहे आता लेफ्ट हँड साईड आपण सॉल्व्ह करत कुठेपर्यंत आलो वन पर्यंत आलो म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड काय झालं इक्वल झालं सो देअर फॉर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड ओके सिम्पल इतक्या सिम्पल विने तुम्हाला हे सगळं प्रूव्ह करायचं आहे ओके या ठिकाणी फक्त आपण दोन आयडेंटिटी वापरलेल्या आहेत पहिली आयडेंटिटी होती ती म्हणजे या ठिकाणी वन प्लस टेनक्वेअर थिएटा इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिएटर आणि दुसरी आयडेंटिटी आपण वापरली होती यासाठी कॉस थिएटर मल्टिप्लाय बाय सेक थिएटर इज इक्वल टू होतं वन ओके okay? तर अशा पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व केलं आहे आता आपण पाहणार आहोत थर्ड एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल आहे अंडर रूट वन मायनस साइन थिएटा अपॉन वन प्लस साईन थिएटा इज इक्वल टू काय प्रू करायचं आहे सेक थिएटा मायनस टॅन थिएटा आता या ठिकाणी अंडर रूट आहे म्हणजे किती अवघड आहे असं काही नाही आहे खूप सिम्पल आहे आत्ताच आपण हे सगळं गणित सॉल्व्ह करणार आहोत ओके सो आपण पेज रियूज करूया आणि याच्याच मागे लिहूया थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन काय आहे तुम्ही पण लिहू शकता वन मायनस साईन थिएटा अपॉन वन प्लस साइन थिएटा इज इक्वल टू सेक थिएटा मायनस टॅन थिएटा ओके आता आपण याला सॉल्व करणार आहोत आता ॲज तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते की जेव्हा पण अशा पद्धतीने असेल म्हणजे जेव्हा फ्रॅक्शन फॉर्ममध्ये असेल तेव्हा आपण रॅशनलायझेशन करतो काय करतो रॅशनलायझेशन सो so, रॅशनलायझेशन म्हणजे काय तर शे हा जो डिनॉमिनेटर असतो या डिनॉमिनेटरचा आपण साईन चेंज करतो आणि दोन्ही पण साईडला वरती आणि खाली मल्टिप्लाय करतो म्हणजे कसं ते आपण आता पाहणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल ही एवढी साईड काय आहे लेफ्ट हँड साईड आहे सो एल एच एस इज इक्वल टू आपण पुन्हा एकदा ते लिहूया वन मायनस साईन थिएटा अपॉन वन प्लस साईन थिएटा ओके या ठिकाणी आपण रॅशनलायझेशन करणार आहोत तुम्ही या ठिकाणी रॅशनलायझेशन करतो आहे असं लिहू पण शकता तर रॅशलायझेशन म्हणजे काय ते आपण बघूया आपण या आधीच्या स्टँडर्डमध्ये पण पाहिलेलं आहे वन मायनस साईन थिएटा अपॉन वन प्लस साईन थिएटा आहे म्हणजे आधी जे आहे ते आपल्याला आहे असं लिहायचं आहे आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची आहे हा जो डिनॉमिनेटर असतो याचा साइन चेंज करायचं सा। म्हणजे प्लस असेल तर मायनस करायचं मायनस असेल तर प्लस करायचं इथे लिहायचं साईन थिएटा अपॉन हे जे वरती लिहिले ते सेम डिसेम खाली लिहायचं म्हणजेच वन मायनस साईन थिएटा आता या सगळ्यांना ब्रॅकेट लावायचे आहेत आपल्याला ओके आता आपल्याला लोकांचा गुणाकार करायचं आहे आता गुणाकार करताना हे हे आणि हे म्हणजे हे दोन्ही पण ब्रॅकेट सेम आहेत साईन दोघांचं सेम आहे आतमध्ये सगळे साईन वगैरे सगळं काही सेम आहे सो दोघांचं पण साईन मायनस असल्यामुळे आपण यांचा डायरेक्ट गुणाकार करणार आहोत आणि त्यांना एकत्र मर्ज करणार आहोत म्हणजे कसं की या ठिकाणी आपण बघूया सॉरी वन मायनस आहे ते वन मायनस साईन थिएटा आहे ओके आता दोन साईन थिएटर आहेत दोन साइन थिएटर याचा अर्थ साइन थिएटाचा स्क्वेअर सो वन मायनस आहे या ठिकाणी ओके सो वन मायनस साइन थिएटा दी होल स्क्वेअर त्याच्यानंतर खाली आता डिनॉमिनेटरमध्ये आपण जर पाहिलं तर दोघांचं साईन कसं आहे सेम आहे का वेगळं आहे तर वेगळं आहे मग इथे आपण कोणता फॉर्म्युला वापरू शकतो आता या ठिकाणी आपण काय पाहिलं ए प्लस बी आणि इथे ए मायनस बी म्हणजे या ब्रॅकेटमध्ये आपण काय पाहतो ए प्लस बी आहे आणि याच्यामध्ये ए मायनस बी आहे सो ए प्लस बी ए मायनस बी याचा फॉर्म्युला काय तयार होतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे so, या ठिकाणी आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू शकतो सो काय फॉर्म्युला आपण वापरणार आहोत ए म्हणजे काय आहे या ठिकाणी वन आहे सो ए स्क्वेअर मायनस बी म्हणजे काय आहे साइन थिएटर आहे साईन थिएटर स्क्वेअर किंवा सायन स्क्वेअर थिएटर ओके तर अशा पद्धतीने आतापर्यंत आपण एवढ्या स्टेप्स कवर केलेल्या आहेत आता या ठिकाणी का आपण काय पाहणार आहोत की याच्या आधी पण आपण ही प्रॉपर्टी खूप वेळा यूज केलेली आहे ती म्हणजे सायन स्क्वेअर थिएटर प्लस कॉ स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू वन आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी कॉस थिएटर कुठे आहे किंवा स्क्वेअर थिएटर कुठे आहे प्रॉपर्टी वापरण्यासाठी तर आपण या प्रॉपर्टीला जर अरेंज करूया आता अरेंज कसं करणार आहोत तर आता या ठिकाणी आपण एक काम केलं की या वनला जर आपण इकडे शिफ्ट केलं या कॉस्टला जर आपण इकडे शिफ्ट केलं तर ते अरेंज होऊ शकतं का तर नक्कीच होऊ शकतं पण आपल्याला काही केलं तरी कॉस स्क्वेअर थिएटरला मायनसमध्ये नाही आणायचं मग आपण काय करू शकतो कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू वन मायनस साईन स्क्वेअर थिएटा असं लिहू शकतो ही पण तीच प्रॉपर्टी आहे जस्ट आपण त्याला रिअरेंज केलेलं आहे ओके मग आता आपल्याकडे काय आहे वन मायनस साईन साईन थिएटर दी होल स्क्वेअर आहे मग आता या ठिकाणी त्याचबरोबर खाली जर आपण पाहिलं तर वन स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर थिएटर आहे ओके काय आहे वन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिएटर आहे आता इथे आपण तीच प्रॉपर्टी फाइंड आउट केली की वन मायनस सायन स्क्वेअर थिएटर आता ॲज यू नो की वनच स्क्वेअर वनच असतो म्हणजे या ठिकाणी आपण वन लिहिला काय नाही तर वन स्क्वेअर लिहिला काय वनचं वनच राहणार आहे सो या ठिकाणी आपण अर्थातच ही प्रॉपर्टी वापरू शकतो ओके सो फर्स्ट ऑफ ऑल हे जे वरचे आहे ते आपल्याला असंच ठेवायचं आहे कारण आपल्याला या ठिकाणी सेक थिएटर मिळवायचं आहे ओके सो so, त्या सेक थिएटरपर्यंत आपल्याला जायचं आप असेल तर आपल्याला या सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागेल त्याच्यानंतर खाली आपण काय लिहिणार आहोत वन मायनस सायनस वन स्क्वेअर मायनस सायनस स्क्वेअर थिएटर वनचा स्क्वेअर केला तरी पण वनच राहतो त्याच्यामुळे आपण ही प्रॉपर्टी या ठिकाणी ही आयडेंटी या ठिकाणी वापरू शकतो ओके काय आहे या ठिकाणी वन मायनस सायन्स स्क्वेअर थिएटरचं काय येणार आहे कॉस स्क्वेअर थिएटा ओके तर अशा पद्धतीने वन मायनस सायनस स्क्वेअर थिएटर आपण स्क्वेअर थिएटा आणि त्याला काय घातलेलं आहे आपण अंडरूट तसंच ठेवलेलं आहे आता इथे जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर दोन्हीकडे पण वरती पण स्क्वेअर आहे खाली पण स्क्वेअर आहे आता हा जर आपल्याला स्क्वेअर रूट जो आहे हा जर काढायचा असेल तर आपल्याला याचे स्क्वेअर रूट्स घ्यावे लागतील म्हणजेच आपण या ठिकाणी असं हे स्क्वेअर रूट काढून आपण असं लिहू शकतो की वन मायनस साईन थिएटा अपॉन कॉस्ट थिएटर ओके जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर याच्या सगळ्यांचे स्क्वेअर्स निघणार म्हणजेच आपण काय लिहू शकतो वन मायनस साईन थिएटा अपॉन कॉस्ट थिएटर आता वन मायनस साईन थिएटा अपॉन कॉस्ट थिएटा हे आपण असं पण लिहू शकतो वन अपॉन कॉस्ट थिएटर मायनस साईन थिएटर अपॉन कॉस्ट थिएटर कारण हा जो डिनॉमिनेटर असतो तो दोघांसाठी पण असतो मग आता ॲज यू नो की वन अपॉन कॉस्ट थिएटर आता वन अपॉन कॉ याच्यानंतर तुम्हाला इकडचं लिहायचं आहे की वन अपॉन कॉस्ट थिएटर हा कोणाचा रेसिप्रोकर आहे सेक थिएटरचा म्हणजेच वन अपॉन कॉस्ट थिएटरचाच अर्थ काय होतो सेक थिएटर होतो आणि कॉस्ट थिएटर आपण साईन थिएटर अपॉन कॉस्ट थिएटर याचा अर्थ काय होतो टॅन थिएटर ओके म्हणजे आपण याचा दुसरा अर्थ काय लिहू शकतो की सेक थिएटर याचा दुसरा अर्थ काय लिहू शकतो टॅन थिएटर तर अशा पद्धतीने आपल्याला आता काय मिळालेलं आहे सेक थिएटा मायनस टेन थिएटा जे की आपल्याला या ठिकाणी प्रूव करायचं होतं ते आपण प्रूव्ह केलेलं आहे सध्या फॉर so, आपली जी लेफ्ट हँड साईड आहे ती इक्वल आलेली आहे है, राईट हँड साईडशी आणि अशा पद्धतीने आपण ह्याला प्रूव्ह केलेलं आहे ओके okay? खूप इझी आहे फक्त आपण या ठिकाणी कोणत्या कोणत्या आयडेंटिटीज वापरलेल्या आहेत ते एकदा आपण पुन्हा एकदा पाहूया फर्स्ट ऑफ ऑल आपण याचं रॅशनायझेशन केलेलं आहे रॅशनायझेशन करण्यासाठी आपण ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा रूल वापरला होता नेक्स्ट याच्यामध्ये वन स्क्वेअर मायनस सायनस स्क्वेअर थिएटर यासाठी आपण हा ही जी आयडिंटिटी आहे स्क्वेअर थिएटर प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू वन ही रिअरेंज करून वापरली होती म्हणजे आपन आपण आयडिंटिटी आपल्याला हव्या त्या पद्धतीने पण त्याच्या सायन्स वगैरे त्याच्या व्हॅल्यूज वगैरे न चेंज करता फक्त ते रिअरेंज करून वापरू शकतो ओके नेक्स्ट आपण काय वापरलं वन अप ऑन कॉस्ट थिएटा वन अपॉन कॉस्ट थिएटरचा अर्थ काय होतो सेक थिएटा आणि साईन थिएटा आपण कॉस्ट थिएटरचा अर्थ काय होतो टॅन थिएटा सो हो त्याच so, पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे सो आय होप so, की तुम्हाला समजलं असेल आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन जो की आहे फोर्थ क्वेश्चन ओके आता या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत फोर्थ सब क्वेश्चन क्वेश्चन जरासा वेगळा आहे क्वेश्चन असा आहे इन ब्रॅकेट आहे सेक थिएटा मायनस कॉस थिएटा ओके okay? दुसरा ब्रॅकेट आहे कॉट थिएटा प्लस टॅन थिएटा इज इक्वल टू टॅन थिएटर मल्टिप्लाय बाय सेक थिएटर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ओके क्वेश्चन मी या ठिकाणी लिहिलेला आहे आता क्वेश्चन जरासा ट्रिकी आहे कसं सॉल्व करायचं ते आता आपण पाहणार आहोत सो so, फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जसं की या ठिकाणी आपण जर पाहिलं so, तर इथपासून हा जो पार्ट आहे ह्या कशामध्ये येणार आहे एल एच एस मध्ये येणार आहे सो पहिल्यांदा ज्याप्रमाणे आपण एल एच स्टार्ट करू त्याप्रमाणे आपण एल एच एस स्टार्ट करणार आहोत असं काही नाही तुम्ही आर एच एसने म्हणजे राईट हँड साईड घेऊन पण तुम्ही एकतर तुम्हाला हे घेऊन हे आणायचं किंवा हे घेऊन हे आणायचे सो so, याच्यापासून हे अन्न जरा अवघड असतं त्याच्यामुळे आपण लेफ्ट हँड साईडपासून राईट हँड साईडकडे जातो मोस्ट ऑफ दी वे असंच केलं जातं सॉल्व ओके सो so, लेफ्ट हँड साईड आपण आता घेणार आहोत जे की आहे सेक थिएटा मायनस कॉस थिएटा कॉट थिएटा प्लस टॅन थिएटा ओके जे आहे समीकरण ते आपण आहे असं लिहिलेलं आहे आता फक्त आपल्याला याचं दुसरं रूप लिहायचं आहे आता दुसरं रूप म्हणजे काय तर आपण याआधी पण खूप व्या पाहिलेलं आहे की सेक थिएटा म्हणजे काय सेक थिएटा इज रेसिप्लोकल ऑफ कॉस्ट थिएटा ओके आता कॉस्ट थिएटा जे आहे ते आपण असंच ठेवूया म्हणजे आपण काय करतोय तर या दोघांमध्ये कुठेतरी सेम सेम शोधायचा प्रयत्न करतोय ओके कारण दोघांमध्ये जर आपल्याला सेम काहीतरी मिळालं तर एकतर आपण ॲडिशन करू शकतो किंवा आपण सबट्रॅक्शन करू शकतो त्याच्यामुळे दोघांमधलं काहीतरी सेम सेम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे जसं इथे तसंच या ब्रॅकेटमध्ये पण ओके सो या ठिकाणी कॉस्ट थिएटर आता त्याच्यानंतर दुसरीकडे आहे आपल्याकडे कॉट थिएटर आता कॉट थिएटर म्हणजे काय असतं टॅन थिएटर म्हणजे काय ते आपण आधी बघूया टॅन थिएटर म्हणजे काय असतं साईन अपॉन कॉस असतं म्हणजे कॉट थिएटर आपण काय अपॉन काय असणार आहे कॉस अपॉन साईन असणार आहे ओके सो आपण इथे लिहूया कॉस थिएटर अपॉन साईन थिएटर प्लस आत्ताच आपण टॅन थिएटरचं बघितलं की काय असतं साईन थिएटर अपॉन कॉस थिएटर ओके सो आता या ठिकाणी तुम्हाला सिमिलॅरिटीज मिळाल्या असतील आता आपण हे कसं सॉल्व्ह करणार आहोत तर इथे काय आहे वन अपॉन कॉस थिएटा मायनस कॉस कॉस थिएटर आहे आणि या ठिकाणी काय आहे की कॉस थिएटा अपॉन साईन थिएटा प्लस या ठिकाणी आलेलं आहे साईन थिएटा अपॉन कॉस थिएटा म्हणजे त्याच त्याच व्हॅल्यू आहे ज्या की आपण फक्त त्याला उलट्या करून लिहिलेल्या आहेत आता जस्ट पुढचे स्टेप आपण पाहणार आहोत जसं की आपण याआधीच्या आपण अनेक एक्झाम्पल्समध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा आपल्याला आपल्याकडे दोन Uh, संख्या असतात पण त्याचे जेव्हा डिनॉमिनेटर सेम नसतात तेव्हा आधी आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचे असतात आणि मग त्याचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण करू शकतो सो तीच ट्रीक आपण या ठिकाणी वापरणार आहोत आता आपल्याला या ठिकाणी यांचे एक तर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करावे लागणार आहेत या ठिकाणी सब्ट्रॅक्शन या ठिकाणी ॲडिशन पण आपल्याला डिनॉमिनेटर सेम आहेत का नाही सो आधी आपण डिनॉमिनेटर सेम करून घेणार आहोत आणि डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर मग आपण त्याला सॉल्व्ह करणार आहोत ओके सो आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे वनच राहणार आहे मायनस कॉस स्क्वेअर थिएटर आणि डिनॉमिनेटरमध्ये कॉस थिएटा ओके तर अशा पद्धतीने या ठिकाणी एक इक्वेशन तयार झालेलं आहे तर दुसरं इक्वेशन आपण तयार करूया या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर कॉस स्क्वेअर थिएटर प्लस सायनस स्क्वेअर थिएटर अपॉन साइन थिएटर मल्टिप्लाय बाय कॉस थिएटर कारण या ठिकाणी काही डिनॉमिनेटर एकच होतं इथे मात्र दोन होतं सो आपण दोघांचं पण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे ओके आता इथे आपण जर पाहिलं तर वन मायनस कॉस स्क्वेअर थिएटर आहे आत्ताच आपण एक ॲडिटी पाहिली होती की सायनस स्क्वेअर थिएटर प्लस कॉस स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू काय असतं वन असतं मग आता या ठिकाणी वन मायनस कॉस स्क्वेअर थिएटर आहे इज इक्वल टू काय येणार सायनस स्क्वेअर थिएटर कारण आपण काय पाहिलं आयडेंटिटी आपण आपल्याला हवी देशा रिअरेंज करू शकतो फक्त व्हॅल्यूज चेंज व्हायला नाही पाहिजेत ओके सो आपण जर ही रिअरेंज केली जसं की या ठिकाणी सायनस स्क्वेअर थिएटर प्लस कॉस स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू वन आहे हे जर आपण असं लिहिलं म्हणजे हा जो कॉस कॉ कॉस स्क्वेअर थिएटर आहे याला जर आपण तिकडे शिफ्ट केलं तर कसं होऊ शकतं सायन स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू वन मायनस कॉस स्क्वेअर थिएटा आणि वन मायनस कॉस स्क्वेअर थिएटर ऑलरेडी आपल्याकडे आहे सो so, वन मायनस कॉसस्क्वेअर थिएटरच्याऐवजी आपण साईन स्क्वेअर थिएटर लिहू शकतो आपण हे कॉस थिएटर आहे असं हा झाला पहिला ब्रॅकेट आता आपण पाहणार आहोत दुसरा ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपल्याकडे काय आहे कॉसस्क्वेअर थिएटर प्लस सायन्स स्क्वेअर थिएटर तीस ॲडिनिटी आहे म्हणजे कॉसस्क्वेअर थिएटर प्लस सायन्स स्क्वेअर थिएटा म्हणजे साइन स्क्वेअर थिएटर प्लस कॉस स्क्वेर थिएटा काय येणार आहे वन येणार आहे सो इथे आपण लिहू शकतो वन आता खाली काय आहे so, साइन थिएटर मल्टिप्लाय बाय कॉस्ट थिएटर आता साईन थिएटर मल्टिप्लाय बाय कॉस्ट पण असंच घेऊया कारण या ठिकाणी पण आपल्याकडे साइन स्क्वेअर कॉस कॉस्ट थिएटर आहेत ओके सो साईन थिएटर मल्टिप्लाय बाय कॉस्ट थिएटर असे दोघं पण ब्रॅकेट ब्रॅकेट होते म्हणजे दोघांमध्ये काय साईन असणार आहे मल्टिप्लिकेशनचं साईन या ठिकाणी असणार आहे आता मल्टिप्लिकेशन जेव्हा असेल तेव्हा आपण या ठिकाणी व्हॅल्यूज कट करू शकतो म्हणजे इथे दोन साईन आहे तिथे एक साईन आहे एक आणि एक साईन कट झालं ओके म्हणजेच या ठिकाणी फक्त आता काय राहिलं साईन थिएटर अपॉन कॉस्ट थिएटर मल्टिप्लाय बाय वन अपॉन कॉस्ट थिएटर ओके म्हणजे या ठिकाणी साईन थिएटर अपॉन ऑन कॉस्ट थिएटर मल्टिप्लाय बाय वन अपॉन कॉस्ट थिएटर राहिलेला आहे आता आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं की साईन थिएटर अपॉन कॉस् थिएटर याचा अर्थ काय होतो टॅन थिएटर मग साईन थिएटर अपॉन कॉस्ट ऐवजी या ठिकाणी आपण काय लिहू शकतो टॅन थिएटर आणि ॲज यू नो की वन अपॉन कॉस्ट थिएटर काय असतं सेक थिएटर असतं म्हणजे याचाच अर्थ आपल्याला काय मिळालेला आहे टॅन थिएटर मल्टिप्लाय बाय सेक थिएटर टॅन थिएटर मल्टिप्लाय बा सेक थिएटर जे, so way, जे की आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे तेच आपल्याला इथे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं ओके सो इन धिस वे आता आपलं एल एच एस सी आहे ते इक्वल आलेलं आहे आर एच एस सी आणि आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे सो अतिशय सिम्पल होतं आय होप की तुम्हाला समजलं असेल आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन नंबर फाईव्ह जो की आहे कॉट थिएटा प्लस स्टॅन थिएटा इज इक्वल टू कोसेक थिएटर मल्टीप्लाय बाय सेक थिएटर प्रश्न काय आहे कॉट थिएटा प्लस टॅन थिएटा इज इक्वल टू कोसेक थिएटर मल्टीप्लाय बाय सेक थिएटर आता आपण हा जो प्रश्न आहे तर तो लिहून घेऊया आता या ठिकाणी मी मल्टिप्लायचं साईन दिलेला आहे प्रश्न दिलेला नाही आहे पण जेव्हा अशा पद्धतीने दोन व्हॅल्यूज असतात त्याचा अर्थ काय होतो की या संख्येने किंवा या व्हॅल्यूने या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचा आहे ओके आता अपनी किस या ठिकाणी एल एच एस कोणता आहे कॉट थिएटा प्लस टॅन थिएटर काय आहे एल एच एस आहे सो आपण इथे लिहूया एल एच एस इज इक्वल टू कॉट थिएटर प्लस आहे टॅन थिएटर कॉट थिएटर प्लस टॅन थिएटरपासून आपल्याला कुठे जायचं आहे कोसेक थिएटा मल्टिप्लाय बाय सेक थिएटरपर्यंत जायचं आहे आता आपल्याला या ठिकाणी कोसेक पाहिजे म्हणजे नक्कीच या कॉटच्या व्हॅल्यूला आपल्याला साईन कॉस याच्यामध्ये चेंज करावं लागेल ओके okay, सो so, चेंज करूया आपण कॉट थिएटर याचा अर्थ काय होतो कॉस थिएट आपण आत्ताच्याच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं की कॉट थिएटर म्हणजे काय कॉस थिएटर अपॉन साइन थिएटर आणि त्यान थिएटर म्हणजे काय साइन थिएटर अपॉन कॉस थिएटर ओके आता एवढं तर आपण सॉल्व्ह केलेलं आहे आता या ठिकाणी दोघांच्यामध्ये कोणतं साईन आहे प्लसचं साइन आहे आता आपण दोघांची सज ॲडिशन करू शकतो का नाही करू शकत कारण दोघांचं डिनॉमिनेटर कसं आहे वेगळा आहे सो आता आपण दोघांचं डिनॉमिनेटर सेम करूया त्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे सो कॉस स्क्वेअर थिएटर प्लस सायनस स्क्वेअर थिएटर अपॉन सायन थिएटा मल्टिप्लाय बाय कॉस थिएटा ओके आता याआधी पण आपण ही आयडेंटिटी खूप वेळा पाहिलेली आहे की जेव्हा कॉस स्क्वेअर थिएटर प्लस सायन्स स्क्वेअर थिएटर किंवा सायनस स्क्वेअर थिएटर प्लस कॉस स्क्वेअर थिएटर असेल तेव्हा आपण लिहितो वन लिहितो तुम्ही आयडेंडिटी इथे परत लिहू शकता की कॉस स्क्वेअर थिएटा प्लस सानस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू वन ही तुम्हाला आयडेंटिटी ह्याची तर लिहू शकता रिझनमध्ये सो आता या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिएटा प्लस सायना स्क्वेअर थिएटरच्या ऐवजी मी काय लिहू शकते वन लिहू शकते सो वन लिहूया आणि या ठिकाणी साईन थिएटर मल्टिप्लाय बाय कॉस थिएटर आपण लिहिणार आहोत आता ॲज ए नो की जेव्हा अशा पद्धतीने असेल तेव्हा आपण याला स्प्लिट करू शकतो स्प्लिट कसं करणार तर आता या ठिकाणी वन अपॉन साइन थिएटर मल्टिप्लायचं साईन तसंच ठेवायचं आहे चेंज करायचं नाही वन अपॉन कॉस थिएटर सो वन अपॉन साइन थिएटर मल्टिप्लाय बाय वन अपॉन कॉस थिएटर ॲज यू नो की जेव्हा वन अपॉन साईन थिएटर असतं वन अपॉन साईन थिएटर याचा दुसरा अर्थ काय होतो कोसेक थिएटर वन अपॉन साईन थिएटर म्हणजेच काय कोसेक थिएटर वन अपॉन कॉस्ट थिएटर म्हणजेच काय होतं सेक थिएटर तर अशा पद्धतीने कॉस्ट थिएटर मल्टिप्लाय बाय सेक थिएटर आलेलं आहे जे की आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं होतं सो इन धीज वे आपण सॉल्व सॉल्व्ह केलेलं आहे आपण या ठिकाणी लिहू शकतो की दे आर फॉर एल एच एस म्हणजे जे ले, लेफ्ट हँड साईडचं आहे ते जेव्हा आपण सॉल्व केलं तेव्हा आपल्याला जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती त्या ठिकाणी आर एच एसमध्ये होती एल एच एस इज इक्वल टू आर एच एस ओके तर अशा पद्धतीने आपण हे जे एक्झाम्पल आहे तर ते सॉल्व केलेलं आहे आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल जे की आहे सहावं एक्झाम्पल ओके जस्ट ट्वेल्व एक्झाम्पल ट्वेल्व एक्झाम्पल्स आहेत जे की आपण या व्हिडिओमध्ये सगळे कवर करणार आहोत ओके आहे वन अपॉन सेक थिएटर मायनस टेन थिएटर इज इक्वल टू सेक थिएटर प्लस टॅन थिएटा पुन्हा एकदा पाहूया एक्झाम्पल आहे वन अपॉन सेक थिएटा मायनस टॅन थिएटा इज इक्वल टू सेक थिएटर प्लस टॅन थिएटा पण एक्झाम्पल लिहून घेऊया तुम्ही पण लिहून घेऊ शकता हे पण एक्झाम्पल अतिशय इझी आहे ज्याप्रमाणे आपण आधीचे एक्झाम्पल्स पाहिले होते ज्याच्यामध्ये आपण रॅशलायझेशन केलं होतं तर त्याच्यामध्ये पण आपण रॅशलायझेशन करून हे सॉल्व करू शकतो तर नेमकं रॅशलायझेशन कसं करायचं हे तुम्हाला आतापर्यंत कळलं असेलच सो हा जो पार्ट आहे हा काय आहे लेफ्ट हँड साईडचा आहे सो एल एच एस ओके एल एच एस इज इक्वल टू आपण हा सगळा पार्ट पुन्हा एकदा खाली लिहितो ओके जो असेल तो जसा असेल तसा सो सेक थिएटा मायनस टॅन थिएटा आपण पुन्हा एकदा लिहिणार आहोत आता आपण रॅशनायझेशन करणार आहोत म्हणजेच हा जो काही ट पार्ट असेल जो जोही काही पार्ट असेल त्याच्यामध्ये जो सा जी साईन असेल त्याच्या अपोजिट साईन आपण घेतो आणि वर आणि खाली मल्टिप्लाय करतो म्हणजेच या ठिकाणी सेक थिएटा मायनस टॅन थिएटा याच्यामध्ये साईन काय आहे मायनस आहे मग आता आपण मल्टिप्लाय करताना काय करणार या मायनसचं रूपांतर करणार आहोत प्लसमध्ये सो आता हे कसं होईल सेक थिएटा प्लस टॅन थिएटा अपॉन सेक थिएटा प्लस टॅन थिएटा ओके so जी जी तर अशा पद्धतीने आता आपण रॅशनायझेशन केलेलं आहे रॅशनायझेशन केल्यानंतर दोघांमध्ये साइन कोणतं येतं मल्टिप्लिकेशनचं येतं सो हे जे मल्टिप्लिकेशनचे साइन आलेलं आहे तर मल्टिप्लिकेशन आता आपण करणार आहोत मल्टिप्लिकेशन करायला आपल्याला सगळं जे डिनॉमिटर वगैरे आहे ते त्याला काही सेम वगैरे करावं लागत नाही जसं आहे तसं आपण करतो सो वन मल्टिप्लाय बाय येणार आहे सेक थिएटा प्लस टॅन थिएटा अपॉन सेक थिएटा मायनस टॅन थिएटा मल्टिप्लाय बाय येणार आहे या ठिकाणी सेक थिएटा प्लस टॅन थिएटा ओके सो अशा पद्धतीने हे एक इक्वेशन तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्याला सॉल्व करायचं आहे आता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर वन मल्टिप्लाय बाय आहे वन मल्टिप्लाय बाय याचा अर्थ काय होतो जे आहे तेच असणार आहे सो या ठिकाणी आपल्याला वनची काहीच गरज नाही आहे सो डायरेक्ट आपण सेक थिएटा प्लस टॅन थिएटा लिहू शकतो आता खाली जर आपण पाहिलं तर खाली काय आहे ए मायनस बी ए प्लस बी ओके काय आहे ए मायनस बी ए प्लस बी आता आपण ए मायनस बी ए प्लस बीचा जर फॉर्म्युला वापरला वापरला ओके ए मायनस बी ए प्लस बी इज इक्वल टू काय होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी ए काय आहे सेक किएटा ए आहे आणि टॅन किएटा काय आहे बी आहे सो या ठिकाणी आपण सेक स्क्वेअर थिएटा मायनस टॅन स्क्वेअर थिएटा असं लिहिणार आहोत वरती काय आहे सेक थिएटर प्लस टॅन थिएटर खाली काय आहे सेक स्क्वेअर थिएटर मायनस टॅन स्क्वेअर थिएटर आता आपण यात एक अँडिटी पाहिलेली होती ती म्हणजे सेक स्क्वेअर थिएटर so, मायनस टॅन स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू वन सो सेक स्क्वेअर थिएटर मायनस टॅन स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू वन जे आहे तर ते आता आपण या ठिकाणी लिहिणार आहोत सो थे सेक थिएटर प्लस स्टॅन थिएटर आपण आपण लिहिणार आहोत वन आता या ठिकाणी वरती काय आहे सेक थिएटर प्लस स्टॅन थिएटर आता सेक थिएटा प्लस टॅन थिएटर आणि खाली, खाली तो तो करत करत वन आहे आता खाली जर वन असेल तर त्याचा आपण जास्ती जास्त मोस्टली आपण ते कन्सिडर करत नाही सो या वनला आपण काहीच व्हॅल्यू देत नाही म्हणजे याचा अर्थ सेक थिएटा प्लस टॅन थिएटा एवढंच आपलं उत्तर आलेलं आहे आपल्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं होतं सेक थिएटर प्लस टॅन थिएटा आपण काय फाइंड आउट केलं आहे सेक थिएटर प्लस टॅन थिएटा याचाच अर्थ आपलं जे एल एच एस आहे ते इक्वल आलेलं आहे आर एच एस एस सी ओके आणि अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे ओके सो आय होप की तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल हवं असेल की तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता आता यानंतर आपण याच्या पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत जे की आहे एक्झाम्पल नंबर सेवन एक्झाम्पल नंबर सेवनमध्ये एक छोटीशी मिश मिस्टेक आहे जे की तुम्हाला करेक्ट करायचं आहे या ठिकाणी सेक रेस टू फोर थिएटर आहे ओके पण आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी साईन रेस टू फोर थिएटर करायचं आहे साइन रेस टू फोर थिएटर करायचं आहे ओके या ठिकाणी सेक दिलेला आहे पण ॲक्च्युअल काय आहे या ठिकाणी साइन रेस टू फोर थिएटर आहे ओके सो साइन रेस टू फोर थिएटर मायनस कॉस रेस टू फोर थिएटर इज इक्वल टू वन मायनस टू कॉस स्क्वेअर थिएटर आता हे जे एक्झाम्पल आहे जरासं वेगळं आहे कसं सॉल्व करायचं ते आता आपण पाहणार आहोत आधी आपण हा प्रश्न लिहून घेऊया हा प्रश्न जरासा ट्रिकी आहे बघूया आता आपण कसं सॉल्व करायचं हे एवढं जे आहे हे काय येणार आहे एल एच एस मध्ये सो एल आता आपण हा आहे असा पार्ट इथे लिहूया मायनस कॉस रेस टू फोर थिएटा आता आपल्याला काही पण करून याचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागणार आहे स्वेअरमध्ये कारण आपल्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत किंवा सगळ्या ज्या आयडिटिटीज आहेत त्या आपल्याला स्क्वेअरमध्ये माहिती आहेत आणि या ठिकाणी काय आहे रेस टू फोर म्हणजे याचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला रेस टू टू मध्ये करावं लागेल मग ते कसं करणार तर साइन स्क्वेअर थिएटा मल्टी याचा जेव्हा आपण स्क्वेअर करू म्हणजे साइन स्क्वेअर थिएटा याचा जेव्हा आपण स्क्वेअर करू तेव्हा अर्थातच व्हॅल्यू काय होणार आहे रेस टू फोर म्हणजेच काय आपण करतो या ठिकाणी कर की सायन्स स्क्वेअर थिएटा सायन्स स्क्वेअर थिएटाचा जेव्हा आपण स्क्वेअर करू तेव्हा आपल्याला अर्थातच फोर मिळणार आहे मग त्याच पद्धतीने आपण जेव्हा कॉस स्क्वेअर थिएटाचा स्को स्क्वेअर करू तेव्हा अर्थातच आपल्याला टू इंटू टू फोर मिळणार आहे म्हणजे कॉस फोर थिएटा मिळणार आहे ओके जे की आपल्याला हवं आहे ओके सो अशा पद्धतीने आता आपण इथे व्हॅल्यूज लिहिलेत आता दोघांकडे पण डबल स्क्वेअर आहे म्हणजे या ठिकाणी सायनस स्क्वेअर थिएटा ते होल स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी पण कॉस स्क्वेअर थिएटादी होल स्क्वेअर आहे मग या ठिकाणी आता आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही प्रॉपर्टी वापरू शकतो आत्तापर्यंत आपण ए मायनस बी आणि ए प्लस बीची वापरली प्रॉपर्टी आता आपण काय पाहणार आहोत ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे उलटी पाहणार आहोत ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होणार आहे ए प्लस बी ए मायनस बी ओके मग तेच आपल्याला इथे लिहायचं आहे कि आता ए म्हणजे काय असणार आहे साइन स्क्वेअर असणार आहे बी म्हणजे काय असणार आहे कॉस स्क्वेअर असणार आहे साइन स्क्वेअर थिएटा पहिल्यांदा आपण प्लस लिहितो कॉस स्क्वेअर थिएटा आणि या ठिकाणी येणार आहे साइन स्क्वेअर थिएटर दुसऱ्यांदा आपण मध्ये मायनस साईन टाकतो कॉस स्क्वेअर थिएटा ओके तर अशा पद्धतीने आपण ह्याला स्प्लिट करणार आहोत आता इथे जर आपण पाहिलं तर याच्या आधी आपण खूप वेळा हॅडिटी पाहिलेली आहे सायन स्क्वेअर थिएटर प्लस कॉस स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू काय वन होतं म्हणजे या ठिकाणी सायनस स्क्वेअर थिएटा प्लस कॉसेस्क्वेअर ऐवजी आपण काय लिहू शकतो वन लिहू शकतो सो या ठिकाणी आपण लिहूया वन आता याच्याऐवजी तर आपण वन लिहिलं पण हे आपलं आहे असं लिहावं लागणार आहे कारण यासाठी आपण अजून प्रॉपर्टी लिहिलेली नाही आहे कोणतीही सो हे आपण आहे असं लिहिणार आहोत सायन स्क्वेअर थिएटा मायनस कॉसेस स्क्वेअर थिएटा ओके सो या ठिकाणी काय आलेलं आहे वन मल्टिप्लाय बाय सायनस स्क्वेअर थिएटा मायनस स्क्वेअर थिएटर ओके आता वनने जेव्हा आपण एखादा नंबरला मल्टिप्लाय करतो तेव्हा तोच नंबर आहे असं राहतो म्हणजे या वनला आता आपण लिहिलं नाही तरी पण चालणार आहे म्हणजे आपण असं पण लिहू शकतो सायन्स स्क्वेअर थिएटर मायनस कॉस स्क्वेअर थिएटर आता सायन्स स्क्वेअर थिएटा मायनस कॉस स्क्वेअर थिएटर आहे ओके आता इथे जर आपण पाहिलं तर ही प्रॉपर्टी जर आपण रिअरेंज करूया कारण आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी कसंही करून आपल्याला दोन कॉस आणायचे आहेत कारण इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला टू प्रूव्ह करताना काय करायचं आहे काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला दोन कॉस मग दोन कॉस आणण्यासाठी आपल्याला या सायन्स स्क्वेअर थिएटरच्या ऐवजी पण एखादा कॉस कुठून तरी आणावा लागेल मग तो कॉस कुठून आणायचा तरीच अडलिटी आपण रिअरेंज करूया आता रिअरेंज कशी करणार तर सायन्स स्क्वेअर थिएटा म्हणजेच काय वन मायनस कॉस स्क्वेअर थिएटा मग या ठिकाणी आपण जर सायन्स स्क्वेअर थिएटरच्या ऐवजी जर वन मायनस कॉस स्क्वेअर थिएटर वापरलं तर आपल्याला या इक्वेशनमध्ये दोन कॉस मिळतील जे की आपल्याला हवे आहेत ओके सो जे प्रूव्ह करायचं आहे त्या दिशेने आपण चालत राहायचं सो या ठिकाणी सायन्स स्क्वेअर थिएटरच्या ऐवजी आपण काही लिहिणार आहोत वन मायनस कॉस स्क्वेअर थिएटर मायनस कॉसेस स्क्वेअर थिएटर आता या ठिकाणी मायनस मायनस आहे मायनस मायनसची काय होते ॲडिशन होती वजा वजा काय होतं अधिक होतं सो वन मायनस टू कॉसेस स्क्वेअर थिएटर टू का तर दोन आहेत दोघांची जेव्हा आपण ॲडिशन करणार तेव्हा इथे कॉसचा एस लिहायचं राहिलं आहे दोघांची जेव्हा आपण ॲडिशन करणार तेव्हा काय होणार आहे त्याचं टू मल्टिप्लाय बाय टू होणार आहे सो वन मायनस टू कॉसेस स्क्वेअर थिएटर या ठिकाणी काय आलेलं आहे वन मायनस टू कॉसेस स्क्वेअर थिएटर या ठिकाणी काय आलेलं आहे वन मायनस टू कॉसेस स्क्वेअर थिएटर ओके म्हणजे जे आपल्याला एल एच एसमध्ये आपण आता प्रूव्ह केलं की कोणाच्या इक्वल आहे आर एच एसच्या इक्वल आहे सो so, अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे सो so, तुम्हाला हवा असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आता यानंतर आपण पाहणार आहोत यातलंच सेव्हेथ एक्झाम्पल सेवन्थ एक्झाम्पल पण अतिशय सोपं आहे एक्झाम्पल असं आहे की सेक्स थिएटा प्लस टेन थिएटा इज इक्वल टू कॉस्ट थिएटा अपॉन वन मायनस साईन थिएटा अतिशय सोपं आहे आधी आपण हा प्रश्न लिहूया आणि मग लगेचच आपण सॉल्व करणार आहोत सो या ठिकाणी मी आता एक्झाम्पल लिहिलेलं आहे एक्झाम्पल लिहिल्यानंतर पहिल्यांदा आपण काय घेणार आहोत एल एच एस एल एच एस कोणता आहे एवढा आहे एल एच एस सो इथे आपण लिहूया एल एच एस एल एच एस इज इक्वल टू काय आहे सेक थिएटर प्लस टॅन थिएटर आता आपण जर टू प्रूमध्ये म्हणजे जे आपल्याला प्रू करायचं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर काय आहे कॉस आणि साईन आहे पण इथे काय आहे सेक आणि टॅन आहे म्हणजे याचा अर्थ सेक थिएटर आणि टॅन थिएटरचं कर्मजे आपल्याला साईन आणि कॉसमध्ये करावं लागेल आता सेक थिएटर म्हणजे काय तर वन अपॉन कॉस थिएटर ओके आणि टॅन थिएटा म्हणजे काय तर साईन थिएटा अपॉन कॉस थिएटर तर कॉस्ट थिएटर कॉस्ट थिएटर दो दोघांचं पण डिनॉमिनेटर सेम आहे दो दोघांचं डिनॉमिनेटर जेव्हा सेम असेल तेव्हा आपण सरळ ऍडिशन करू शकतो मग आता इथे आपण वन प्लस साईन थिएटा अपॉन कॉस थिएटर आहे असं लिहिणार आहोत ओके आता जे ता हे आता जे इक्वेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे तर आता आपण काय करू शकतो याच्यापासून आपल्याला हे मिळवायचं आहे आता इथे जर आपण पाहिलं तर याच्या उलट आहे आणि त्याचबरोबर साईन पण इथे प्लस आहे आणि इथे कशा आहे मायनस आहे मग अर्थातच आपल्याला काय करावं लागणार आहे रॅशनलायझिंग जर न्युमॅरेटर करावं लागणार आहे आतापर्यंत आपण डिनॉमिनेटरचं रॅशलायझेशन करत होतो आता आपण न्युमॅरेटरचं करणार आहोत मग कसं करायचं वन प्लस साईन थिएटा सेम प्रोसेस सेम आहे साईन चेंज करायचं आणि वर खाली त्याला मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय बाय याचं प्लस आहे म्हणजे साईन चेंज झाल्यानंतर मायनस होईल म्हणजे वन मायनस साईन थिएटा वन मायनस साईन थिएटा ओके आपण हे का करतोय तर आपल्याकडे जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू आणि आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्या व्हॅल्यूमध्ये जर आपण पाहिलं तर इथे प्लसचं साईन आहे इथे मायनसचं साईन आहे आणि त्याचबरोबर व्हॅल्यूज पण रेसिप्रोकलमध्ये आहेत म्हणजे ह्याच्या रेसिप्रोकलमध्ये आहेत त्याच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचण्यासाठी हे सगळं करत आहोत ओके आता आपण काय केलेलं आहे वन मायनस साईन थिएटा मल्टीप्लाय बाय सॉरी वन प्लस साइन थिएटा मल्टीप्लाय बाय वन मायनस साईन थिएटा आपण कॉस थिएटा मल्टीप्लाय बाय साईन थिएटा इथपर्यंत आपण आलेलो आहोत आता याच्यानंतर आपल्याला काय काय आणायचं आहे तर वरती आपल्याला कॉस थिएटर आणायचं आहे खाली आपल्याला वन मायनस साईन थिएटर आणायचं आहे आता आपण याच्यामध्ये काय करू शकतो आता आपल्याकडे वन प्लस साईन थिएटर आहे वन प्लस साईन थिएटर याच्या याचा अर्थ आपल्याकडे काय आहे ए प्लस बी आहे आणि दुसऱ्याकडे जर आपण बघितलं तर ए मायनस बी आहे म्हणजे ए प्लस बी आहे ए मायनस बी आहे ए प्लस बी आहे ए मायनस बी आहे ए प्लस बी ए मायनस बीचं काय होऊ शकतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मग आता या ठिकाणी आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहू शकतो आता अर्थातच या ठिकाणी ए कोण असणार आहे वन आणि बी कोण असणार आहे साईन थिएटा सो या ठिकाणी आपण सॉरी ए नाही वन स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर थिएटा असं लिहू शकतो ओके ए नाही लिहायचं तुम्हाला हे जस्ट तुम्हाला इथे रिझनमध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल की तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरताय तुम्ही कोणती आयडेंटिटी वापरताय तर ते तुम्ही इथे रिझनमध्ये लिहू शकता ओके आता हे झालं वरच्याचं खाली काय आहे कॉस्ट थिएटा मल्टिप्लाय बाय वन मायनस साईन थिएटा ओके okay? आता आपल्याकडे काय व्हॅल्यूज झालेले आहेत वन स्क्वेअर मायनस सायन स्क्वेअर थिएटा खाली काय आलेलं आहे कॉस थिएटा मल्टिप्लाय बाय वन मायनस साइन थिएटा ओके यात मी ब्रॅकेटमध्ये घालू शकता आता आपण याआधी पण खूप वेळा पाहिलेला आहे की कॉस स्क्वेअर थिएटा प्लस सायनस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू वन होतं तसं पण आपल्याला या ठिकाणी वरती काय पाहिजे कॉस थिएटर पाहिजे ती आपल्याला साइन पाहिजे का नको आहे आपल्याला काय पाहिजे कॉस पाहिजे मग आपण ही आयडिलिटी या ठिकाणी वापरू शकतो आता आपल्याला जरा अरेंज करावे लागेल म्हणजेच स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू वन मायनस सायनस स्क्वेअर थिएटर अशी आपल्याला या ठिकाणी अरेंज करावी लागणार आहे वन मायनस सायनस स्क्वेअर थिएटर याच्याऐवजी आपण या ठिकाणी आता कॉस स्क्वेअर थिएटर लिहू शकतो इथे जरी वन स्क्वेअर असला तरी काही फरक पडत नाही कारण वनचा स्क्वेअर हा वनच होतो ओके सो या ठिकाणी आपण वन स्क्वेअर थिएटर मायनस सायन स्क्वेअर थिएटरसाठी काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिएटा खाली आपले आपल्याकडे काय आहे कॉस थिएटर आहे मल्टिप्लाय बाय वन मायनस साईन थिएटर आहे ते आपण आहे असं लिहूया ओके okay? आता आपण जर इथे पाहिलं तर वरती पण कॉस आहे खाली पण कॉस आहे एक कॉस एक कॉस कट होणार वरती किती राहिला एकच कॉस राहिला खालचा कॉस्ट गेलेला आहे म्हणजे खाली कॉस्टचा काहीच प्रश्न नाही आण आहे आणि आता राहिलं आहे का या ठिकाणी वन मायनस साईन थिएटा वन मायनस साईन थिएटा आलं की आपलं उत्तर या ठिकाणी काय प्रूव्ह करायचं होतं कॉस्ट थिएटा अपॉन वन मायनस साईन थिएटा या ठिकाणी काय आलेलं आहे कॉस थिएटा इज अपॉन वन मायनस साईन थिएटा ओके सो इन दिस वे एल एच एस इक्वल आहे आर एच सी ओके तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे खूप सिंपल एक्झाम्पल्स आहेत आता आपण पाहणार आहोत यानंतरचं पुढचं एक्झाम्पल जे के आहे नाईन्थ एक्झाम्पल फक्त आता फक्त आणि फक्त वन टू थ्री फोर चार एक्झाम्पल राहिलेले आहेत आणि ते आपण पटपट सॉल्व्ह करणार आहोत हे जरा असे वेगळे आहेत कारण याच्यामध्ये कुठेतरी ए घेतलेला आहे पण तो ए घेतला म्हणून काही फरक पडणार नाही आहे कारण आतापर्यंत आपण फक्त थिएटरचे गणित सॉल्व करत आलो होतो आणि यांनी काय केलेलं आहे फक्त थिएटरच्याऐवजी ए किंवा थिएटरच्याऐवजी बी किंवा थिएटरऐवजी ऐवजी एक्स असं काहीतरी वापरलेलं आहे याच्यामध्ये गणितामध्ये काहीच फरक पडणार नाही जरी त्यांनी टॅन ए घेतला काय टॅन बी टॅन एस टॅन झेड काही घेतला तरी काही फरक पडणार नाही ओके सो आता आपण पाहणार आहोत एथ एत... सॉरी नाइंथ इक्वेशन नाइंथ इक्वेशन असं आहे की इफ टॅन थिएटा प्लस वन अपॉन टॅन थिएटा इज इक्वल टू टू टॅन थिएटा प्लस वन अपॉन टॅन थिएटा इज इक्वल टू टू देन शो दॅट टॅन स्क्वेअर थिएटा प्लस वन अपॉन टॅन स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू टू ओके म्हणजे आपल्याला हे दिलेलं आहे आणि हे आणि हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव करायचं आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड आहे राईट हँड साईड आहे आपल्याला काय करायचं आहे हे प्रूव करायचं आहे याला घेऊन ओके स्वतः आपण हे एक्झाम्पल आधी लिहून घेऊया आणि मग आपण ह्याला सॉल्व करूया टेन थिएटर प्लस वन अपॉन टेन थिएटा इज इक्वल टू टू देन वी हैव टू शो दॅट टेन स्क्वेअर थिएटर प्लस वन बाय टेन स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू टू सो पहिल्यांदा आपण एल एच एस लिहूया एवढा पार्ट जो आहे तर हा एल एच एस आहे एल एच एस इज इक्वल टू टेन थिएटर प्लस वन बाय टेन थिएटर इज इक्वल टू टू याला आपण देणार आहोत इक्वेशन नंबर वन ओके कारण आपल्याला अजून एक इक्वेशन तयार होणार आहे सो याला आपण इक्वेशन नंबर वन देणार आहोत सो आता या ठिकाणी आपल्याला कसंही करून या टी इथे काय शो करायचा आहे टॅन स्क्वेअर थिएटा टॅन स्क्वेअर थिएटा आणायचं आहे तर आपल्याकडे इथे पण आधी स्क्वेअर करावं लागेल सो आपण एकाला कोणालाही स्क्वेअर करता येणार नाही ना म्हणजे फक्त टेन थिएटरला किंवा फक्त वन बाय टेन थिएटरला यालाच फक्त स्क्वेअर करता येत नाही मग त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं पूर्ण इक्वेशनला स्क्वेअर करावं लागतं सो आता आपण पूर्ण इक्वेशनचा स्क्वेअर घेऊया म्हणजे टॅन स्क्वेअर थिएटा प्लस वन वनचा पण स्क्वेअर घ्यायचा आहे पण वनचा स्क्वेअर जरी आपण घेतला नाही घेतला तरी पण तो वनच राहणार आहे सो त्याच्यामुळे लिहिला तरी पण चालेल नाही लिहिलं तरी पण चालेल टॅन स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू टूचा पण आपल्याला स्क्वेअर लिहायचा आहे ओके तरी तुम्ही लिहू शकता स्क्वेअरिंग ऑफ बोथ दी साईड्स आता इथे पण स्क्वेअर आहे इथे पण स्क्वेअर आहे इथे पण स्क्वेअर आहे मग या सगळ्यांचा जर आपण होल स्क्वेअर घेतला तर तर आपण या सगळ्यांचा होल स्क्वेअर घेऊ शकतो सो टॅन थिएटा प्लस वन बाय टॅन थिएटा ओके टॅन थिएटा प्लस वन बाय टेन थिएटा दी होल स्क्वेअर इज इक्वल टू टू स्क्वेअर टूचं स्क्वेअर काय असणार आहे फोर असणार आहे ओके स्वतः या ठिकाणी थिएटा प्लस वन बाय टॅन थिएटा आधी होल स्क्वेअर लिहितोय याचा अर्थ काय आहे की हा ए आहे हा बी आहे आणि ए प्लस बी दी होल स्क्वेअर आहे ओके म्हणजे याचा अर्थ काय आहे ए प्लस बी दी होल स्क्वेअर आणि ए प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे काय आहे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर मग आता या ठिकाणी सेम आपल्याला हे याच पद्धतीने स्प्लिट करायचं आहे पहिल्यानंतर तर आपण लिहिणार टॅन स्क्वेअर थिएटर ओके प्लस टू मल्टीप्लाय बाय टॅन थिएटर मल्टीप्लाय बाय वन बाय टॅन थिएटर प्लस या ठिकाणी बी कोण आहे हा आहे सो वन बाय टॅन थिएटर आधी थि होल स्क्वेअर इज इक्वल टू हा टूचा स्क्वेअर काय होणार आहे फोर होणार आहे ओके सो आता हे सगळं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आता हे सॉल्व्ह करत असताना टॅन स्क्वेअर थिएटरला आपण आत्तापर्यंत असंच ठेवूया आता टू मल्टीप्लाय बाय टॅन थिएटर आहे टू मल्टीप्लाय बाय टेन थिएटर हे जे आहे याला पण आपण आहे असंच ठेवूया म्हणजे या ठिकाणी कसं होणार आहे टू टॅन थिएटर ओके आणि मल्टीप्लाय बाय या ठिकाणी मल्टीप्लाय बाय वन बाय टेन थिएटर आहे मग आता या वनला घेतलं तरी पण चालतं नाही घेतलं तरी पण चालतं मग आपण काय करू शकतो तरी या टॅनला आणि या टॅनला एलिमिनेट करू शकतो किंवा इथे खाली टॅन लिहू शकतो ओके सो इथे आपण खाली टॅन थिएटर लिहूया आणि ते वनचं स्क्वेअर वनच राहणार आहे टॅनचं स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिएटर राहील ओके म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं टॅन स्क्वेअर थिएटर आहे असा लिहिला टू मल्टीप्लाय बाय टॅन थिएटर लिहिला मल्टिप्लाय बाय वन केलं तरी पण तेच येणार आहे आणि खाली हे जे आहे टॅन थिएटर ते आपण इथे लिहिलेलं आहे ओके आणि हा जो ही इकडची जी स्टेप आहे या ठिकाणी आपल्याला प्लसचं साईन द्यायचं आहे सॉरी 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 प्लसचं साईन द्यायचं आहे प्लसचं साईन दिल्यानंतर दे हा हा जो वन आहे तर तो असंच लिहायचा आहे कारण वनचा स्क्वेअर काय होतो वनच होतो डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर थिएटर कारण आपण स्क्वेअर करतो म्हणून टॅन स्क्वेअर थिएटर ओके सो होप सो की तुम्हाला कळलं असेल आता आपल्याकडे काही इक्वेशन तयार झालेलं आहे टॅन स्क्वेअर थिएटर प्लस टू टॅन अपॉन टॅन थिएटा म्हणजे टू टॅन थिएटर अपॉन टॅन थिएटर आहे आता वरती पण टॅन थिएटर आहे खाली पण टॅन थिएटर आहे आपण त्याला एलिमिनेट करू शकतो ओके सो हे दोघं झाले एलिमिनेट प्लस वन बाय टॅन स्क्वेअर थिएटर आहे इज इक्वल टू फोर आहे आता हे एलिमिनेट होऊन आपल्याकडे काय राहिलं टॅन स्क्वेअर थिएटा प्लस टू प्लस वन बाय टॅन स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू फोर आता आपल्याकडे एवढंच राहिलेलं आहे ओके okay? आता इथे फक्त सिंगल टू आहे म्हणजे टू सोबत टॅन पण नाही आहे काहीच नाही आहे आणि इथे पण सिंगल फोर आहे मग या टूला आपण इकडे शिफ्ट करू शकतो आणि अर्थातच प्लस टू आहे शिफ्ट झाल्यानंतर मायनस टू होईल सो so, टेन स्क्वेअर थिएटर प्लस वन बाय टॅन स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू फोर मायनस टू फोर मायनस टू होणार आहे टूच सो या ठिकाणी आपण टू लिहिणार आहोत इज इक्वल टू टू ओके सो आपल्याकडे काय क्वेश्चन तयार झालेलं आहे टेन स्क्वेअर थिएटा प्लस वन बाय टेन स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू टू आणि आपल्याला काय सांगितलं होतं तयार करायला टेन स्क्वेअर थिएटर प्लस वन बाय टेन स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू टू म्हणजे इथे जे शो करायला सांगितलेलं होतं तेच आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजे याचा अर्थ एल एच एस जो आहे जो की आपण इथे सपोज केला होता इज इक्वल टू करायला आहे आर एच एस ओके हेन्स प्रूड किंवा हेन्स शोड असं तुम्ही खाली मेन्शन करू शकता ओके तर अशा पद्धतीने हे होतं आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल सो so, आय होप की तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल जस्ट या ठिकाणी आपल्याला काही फॉर्म्युलाचा वापर करायचा होता ए प्लस बी डी होल स्क्वेअरचा आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे सॉल्व्ह करायचं होतं ओके सो या ठिकाणी आपण इक्वेशन वन दिला होता त्याचा वापर केला तरी चालेल नाही केला तरी चालेल कारण ते ॲटलिस्ट कारण कसं होतं की दोन इक्वेशन आहेत ना असं कोणतं इक्वेशन घेते ते, ते दाखवावं लागेल यासाठी आपण ते वन दिलं होतं ओके okay? so, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत याच्या पुढचं इक्वेशन याच्या पुढचं इक्वेशन आहे टेन्थ नंबरचं आता या ठिकाणी मी आधी सांगितल्याप्रमाणे की ते आ ए असो किंवा एक्स बी झेड काही असो त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं कारण जसं की आधीच्या इक्वेशनमध्ये आपण टॅन थिएटा म्हणतो हा जो थिएटा आहे याच्याऐवजी या इक्वेशनमध्ये ए आहे ओके एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे सो टेन्थ नंबर आहे की टॅन ए अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर ए दी होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन वन प्लस कॉट स्क्वेअर ए दी होल स्क्वेअर इज इक्वल टू साईन ए मल्टिप्लाय बाय कॉस ए म्हणजे याच्यापासून आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे आता इथे साईन ए आणि कॉस ए आहे म्हणजे इकडचे जे सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्याला आपल्याला साईन आणि कॉसमध्ये ट्रान्सफर कराव्या लागणार आहेत जसं की टॅन ए आपल्याला साईन आणि कॉसमध्ये ट्रान्सफर करावा लागेल कॉट ए आपल्याला कॉट स्क्वेअर ए किंवा कॉट ए आपल्याला टॅन टॅन ए आणि साईन एमध्ये कॉ ट्रान्सफर करावा लागेल आणि मग आपण इथपर्यंत पोचू शकतो ओके सो आधी आपण हा प्रश्न लिहूया आणि मग आपण सॉल्व करायला घेणार आहोत सो हा जो आपला एवढा पार्ट आहे आकाशामध्ये येणार आहे एल एच एसमध्ये मध्ये येणार आहे सो पहिल्यांदा आपण घेऊया एल एच एस इज इक्वल टू टॅन ए अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर ए वन प्लस टॅन स्क्वेअर एचा एक आयडिंडिटी आपण याआधी पाहिलेली होती तीच आपल्याला इथे वापरावी लागणार आहे कॉट ए वन प्लस कॉट स्क्वेअर ए दी होल स्क्वेअर इथे वन आहे ओके इज इज इक्वल टू नाही ओके इथपर्यंत आपल्याला लिहायचं आहे लेफ्ट हँड साईडला ओके आताच मी सांगितलं की या ठिकाणी वन प्लस टेनस टेनस स्क्वेअर एची आपल्याला आयडेंटिटी वापरायची आहे कशी होती ती आयडेंटिटी ती आता आपण एकदा पाहणार आहोत की वन प्लस टेनस स्क्वेअर थिएटर आपण आता सध्या घेतोय की वन प्लस टॅनस स्क्वेअर थिएटा ओके थिएटरच्या ऐवजी आपल्याला जस्ट ए लिहायचं आहे की वन प्लस टेनस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू काय तयार होतं सेक्स स्क्वेअर थिएटा पण थिएटरच्या ऐवजी आपण इथे ए वापरतोय ओके वन प्लस टेन स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू वन प्लस टेन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर ए सो या ठिकाणी आपल्याकडे काय आहे वन प्लस टेन स्क्वेअर ए आहे म्हणजे याच्या ऐवजी आपण सेक्स स्क्वेअर ए लिहू शकतो so, आणि द होल स्क्वेअर पण लिहिणं गरजेचं आहे सो इथे आपण लिहूया टॅन ए अपॉन काय होणार आहे या ठिकाणी सेक स्क्वेअर ए दी होल स्क्वेअर ओके सेक स्क्वेअर ए दी होल स्क्वेअर असं पण तुम्ही लिहू शकता किंवा डायरेक्ट टू आणि टू फोर होतात ते पण तुम्ही दाखवू शकता ओके सो नेक्स्ट आता या ठिकाणी आहे वन प्लस कॉटर स्क्वेअर थिएटा सो वन प्लस कॉटर स्क्वेअर थिएटाचा पण एक फॉर्म्युला आहे वन प्लस कॉटर स्क्वेअर ए इज इक्वल टू वन प्लस कॉटर स्क्वेअर एचा फॉर्म्युला काय आहे की वन प्लस कॉटर स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए ओके वन प्लस कॉटर स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक कोसेक स्क्वेअर ए सो कोसेक स्क्वेअर ए इथे आपल्याला लिहायचं आहे जसं की आपण सेक स्क्वेअर ए लिहिलं होतं त्याप्रमाणे सो कॉट ए आपण कोसेक स्क्वेअर ए दी होल स्क्वेअर ओके आता या ठिकाणी दी होल स्क्वेअर दी होल स्क्वेअर आहे जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये जेव्हा दोन नंबर असतात तेव्हा आपण त्यांचं म त्यांचं आपण ॲडिशन करतो त्यांचं मल्टिप्लिकेशन आपण करतो म्हणजे या ठिकाणी टू टू फोर टू टू फोर आपल्याला लिहायचं आहे सो आपण इथे मल्टिप्लिकेशन करूया आणि टू टू फोर म्हणजेच सेक रेस टू फोर ए असं आपण लिहिणार आहोत आणि या ठिकाणी कॉट ए अपॉन कॉसेक रेस्ट टू फोर ए ओके म्हणजे अशा पद्धतीने आपण एका स्टेपपर्यंत आलेलो आहोत आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की टॅन ए आता टॅनचं आपल्याला साईन आणि कॉसमध्ये रूपांतर करावं लागणार आहे सेकचं आपल्याला साईन किंवा कॉसमध्ये रूपांतर करावं लागणार आहे आणि कॉट आणि कॉसेकचं पण मग आता त्यासाठी यांना वेगवेगळं वेग करावं लागेल मग यांना वेगवेगळं करताना कसं करणार तर ता टॅन ए आहे टॅन ए म्हणजे काय साईन ए अपॉन कॉस ए आणि सेक रेस टू फोर ए आहे सेक रेस टू फोर ए लिहिताना आपण कसं लिहिणार सेकचं अपोजिट काय असतं कॉस असतं सो so, वन अपॉन कॉस फोर ए ओके okay? हे झालं याचं नेक्स्ट आहे कॉट कॉट म्हणजे काय कॉस ए अपॉन साईन ए त्याच्यानंतर आहे कोसेक कोसेकचं अपोजिट असतं साईन so, साईन सो वन अपॉन साईन याच्यामध्ये पण जसं आपण आता इथे फोर लिहिलं रेस टू फोर तसं लिहायचं आहे ओके आता हे अपॉनच्या साईनमध्ये खूप मोठे होतात सोयला सो याला आपण अजून एका पद्धतीने स्प्लिट करू शकतो ते म्हणजे असं की साईन ए अपॉन कॉस ए मल्टिप्लाय बाय हा जो कॉस कॉस रेस टू फोर ए आहे त्याला आपण वरती टाकणार कारण जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचा असतो अपॉन वन प्लस सेम इथे पण कॉस ए अपॉन साईन ए मल्टिप्लाय बाय साईन रेस टू फोर ए अपॉन वन ओके तर अशा पद्धतीने आपलं हे आलेलं आहे की क्वेशन आता हे आपण सॉल्व्ह केले की आपल्याला मिळणार आहे जे प्रूव्ह करायचं आहे तर ते इक्वेशन असं आहे की साइन ए अपॉन कॉस ए मल्टीप्लाय बाय कॉस रेस टू फोर ए अपॉन वन प्लस कॉस ए अपॉन साईन ए मल्टिप्लाय बाय साईन रेस टू फोर ए बाय वन ओके सो आता याचा गुणाकार करायचा तर सिंपल आपण गुणाकार कर कर, कर करू शकतो कारण गुणाकार करण्यासाठी आपल्याला छेद वगैरे काही समान नाही करावं लागत सो साईन ए मल्टिप्लाय बाय कॉसस कॉस रेस टू फोर ए साइन ए मल्टिप्लाय बाय कॉस रेस टू फोर ए अपॉन कॉस ए मल्टीप्लाय बाय वन ओके सिम्पल आपण असं लिहू शकतो प्लस या ठिकाणी आहे कॉस ए अपॉन साईन ए मल्टिप्लाय बाय इथे तुम्ही मल्टिप्लाय साईन इथेच देऊ शकता साइन रेस टू फोर ए मल्टिप्लाय बाय इथे खाली वन ओके okay? तर अशा पद्धतीने इथे आपण साईन दिलेले आहेत आता इथे वरती कॉस रेस टू फोर ए आहे खाली पण कॉस ए आहे मग एक कॉस एक कॉस कट होऊ शकतो इथे पण साईन रेस टू फोर ए आहे इथे पण साईन रे साईन ए आहे एक साईन एक्स साईन कट होऊ शकतो म्हणजे काय राहिलं साईन ए मल्टिप्लाय बाय कॉस थ्री ए कारण एक कट झाला तर थ्री येणार आहे वनला आपण लिहिलं तरी चालतं नाही लिहिलं तरी पण चालतं सो वन लिहायची काही गरज नाही आहे प्लस या ठिकाणी कॉस ए मल्टीप्लाय बाय इथे पण साईन रेस टू थ्री ए ओके सो इक्वेशन काय तयार झालेलं आहे साईन ए इन टू कॉस रेस टू थ्री ए प्लस कॉस ए इन्टू साइन रेस टू थ्री ए ओके सो इथपर्यंत इक्वेशन आता आपण तयार केलेलं आहे आता या इक्वेशनला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो आपण जर दोन्हीकडे पाहिलं तर दोघींकडे पण साईन कॉ साईन आहे दोघांकडे पण कॉस आहे सो यामधला आपण साईन कॉस कॉमन काढू शकतो कसं काढणार तर साईन मल्टिप्लाय बाय कॉस इकडे पण आहे साईन मल्टिप्लाय बाय कॉस किंवा कॉस मल्टिप्लाय बाय साईन इकडे पण आहे सो एकतर साईन ए आणि कॉस ए या दोघांना आपण सेपरेट सेपरेट काढू शकतो मग साईन ए मल्टिप्लाय बाय कॉस ए आता याच्यामधला साईन आणि याच्यामधला कॉस काढला तर राहिला राहणार काय एक तर पहिला पहिली गोष्ट म्हणजे इथले दोन साईन राहतील कारण दोघांपैकी एक आपण कॉमन काढ तिघांपैकी एक आपण कॉमन करतो म्हणजे राहिले की ते दोन आणि इथे पण तीन कॉस आहेत तिघांपैकी दोन आपण कॉमन तिघांपैकी एक आपण कॉमन करतो म्हणजे राहिले की ते दोन सो या ठिकाणी किती राहतील कॉस टू ए या ठिकाणी किती राहणार आहेत साईन टू ए दोघांमध्ये साईन काय द्यायचं आहे प्लसचं कारण दोघांमध्ये साईन काय आहे प्लसचं ओके सो अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलेलो आहोत आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत तर नेक्स्ट आपल्याला ह्याच्या पुढचं सॉल्व करायचं आहे आता ह्याच्या पुढचे सॉल्व करताना इथे आपल्याला एक प्रॉपर्टी आपली वापरायची आहे नेहमी ए सायनस स्क्वेअर थिएटर प्लस कॉस स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू वन सो इथे आपण लिहूया सायनस स्क्वेअर ए लिहायचं आहे थिएटर नाही प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू वन सो या ठिकाणी कॉस स्क्वेअर ए प्लस सायनस स्क्वेअर एच्या ऐवजी आपण वन लिहू शकतो म्हणजेच सायन ए मल्टिप्लाय बाय कॉस ए इथे मल्टिप्लाय बाय वन ओके आता मल्टिप्लाय बाय वन आहे तर त्याला आपण वन so, okay? ने मल्टिप्लाय केलं तर तेच राहणार आहे सो या ठिकाणी जस्ट आपण घेऊया साईन ए मल्टिप्लाय बाय कॉस ए या ठिकाणी आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं साईन ए मल्टिप्लाय बाय कॉस ए इथे आपण काय प्रूव्ह केलेलं आहे साईन ए मल्टिप्लाय बाय कॉस ए ओके तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत लास्ट लिहायचं आहे एल एच एस इज इक्वल टू आर एच एस okay? ओके तर अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत नेक्स्ट आता आपण पाहूया याच्या पुढचं इक्वेशन जे काय इलेवन्थ नंबरचं इक्वेशन असं आहे की सेक रेस्ट टू फोर ए इन ब्रॅकेट वन मायनस सेक रेस साइन रेस टू फोर ए मायनस टू टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू वन एल एच एस काय आहे एवढा भाग आहे आर एच एस काय आहे वन आहे याचा आपल्याला इथपर्यंत प्रूव्ह करायचं आहे सो आधी आपण क्वेश्चन लिहूया आता आपण पाहतो इलेवन्थ एक्झाम्पल इलेवन्थ एक्झाम्पलमध्ये प्रश्न आहे की सेक रेस्ट टू फोर ए इन ब्रॅकेट वन मायनस साइन रेस टू फोर ए मायनस टू टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू वन सो एवढा भाग काय आहे एल एच एस मध्ये येणार आहे एल एच एस एल एच एस मध्ये आपण लिहिणार आहोत सेक रेस टू फोर ए वन मायनस साईन रेस टू फोर ए मायनस टू टॅन स्क्वेअर ए आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे हे सगळं वनच्या इक्वल आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आता या ठिकाणी हे सगळं वनच्या इक्वल आहे हे प्रूव्ह करण्यासाठी याचे आपल्याला वेगवेगळी रूपं घ्यावी वे लागतील सो तेच आता आपण पाहणार आहोत सेक सेकचा अर्थ काय होतो वन अपॉन कॉस होतो सो आपण इथे लिहणार आहोत वन अपॉन कॉस पण फक्त वन अपॉन कॉस लिहून चालेल का तर नाही कारण इथे पॉवर काय आहे फोर आहे आणि जी पॉवर असेल तीच पॉवर आपण कंटिन्यू करतो सो कॉसला पण पावर फोरच येणार आहे आणि या ठिकाणी पण थिएटर ऐवजी आपल्याला आपण ए वापरलेला आहे सो न लिहिता दरवे आपल्याला ए लिहायचं आहे आणि ते आहे वन मायनस साईन रेस टू फोर ए आता वन मायनस साईन रेस टू फोर ए आहे आता आपण यादी पण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की वन मायनस साईन रेस टू टू ए असं जर आपण लिहिलं आणि परत हीच प्रॉपर्टी जर आपण वापरली म्हणजेच ए मायनस बी ए प्लस बी ही प्रॉपर्टी आपण जर वापरली तर आपलं हे उत्तर येणार आहे म्हणजे आपण कसं लिहूया आपण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते वन मायनस सायन स्क्वेअर ए दी होल स्क्वेअर ओके असं आपण लिहू यादी कारण ही बेसिक स्टेप आहे टॅन स्क्वेअर ए ओके सो आधी आपण एक एक करत जाऊया सो तुम्हाला जास्त चांगलं समजेल तर आता या ठिकाणी वन मायनस सायन ए दी होल स्क्वेअर घेतलेला आहे सायन स्क्वेअर ए दी होल स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी वन मायनस साईन ए जसं की मी इथे लिहिलं ए मायनस बी ए प्लस बी म्हणजेच काय होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपल्याला ते या ठिकाणी आणायचं आहे सो आपण काय करणार वन मायनस साईन ए आता या ठिकाणी आपल्याकडे फोर रू फोर पावर असल्यामुळे सायन स्क्वेअर ए आपण घेणार आहोत आणि या ठिकाणी वन प्लस सायनस स्क्वेअर ए आता आपण टॅनची फोड करूया टॅन म्हणजे काय सायन अपॉन कॉस पण या ठिकाणी टायन स्क्वेअर असल्यामुळे आपल्याला सायनस स्क्वेअर आपण कॉस स्क्वेअर घ्यावा लागणार आहे मायनस टू कंटिन्यू सॉरी टाय सायनस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर ए घ्यायचं आहे थिएटर नाही घ्यायचं आहे थिएटर लिहू नका ओके सो अशा पद्धतीने आता आपण टॅनची पण फोड केलेली आहे आता आपल्याकडे इक्वेशन आहे वन बाय कॉस रेस टू फोर ए ब्रॅकेटमध्ये आहे वन मायनस सायनस स्क्वेअर ए या ब्रॅकेटमध्ये आहे वन प्लस सायनस स्क्वेअर ए इज इक्वल सॉरी मायनस टू परत त्याच्यानंतर आहे सायनस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए ओके आता आपण अजून कोणत्या कोणत्या -कौन्त इक्वेशनची फोड करता येऊ शकते ते आता आपण बघणार आहोत सो पहिल्यांदा आपण हे इक्वेशन जर घेतलं तर सायन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू वन होतं बट या ठिकाणी काय आहे वन मायनस सायनस स्क्वेअर थिएटा आहे म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर थिएटा कारण वन मायनस सायन्स स्क्वेअर थिएटा हे जर आपण रिअरेंज केलं तर आपल्याला काय मिळणार आहे कॉस स्क्वेअर थिएटर थिएटर नाही ए लिहायचं आहे तुम्हाला सॉरी तुम्ही नका लिहू थिएटर चिखून मी लिहिलेलं आहे सो कॉस स्क्वेअर ए आलेला आहे ओके या ब्रॅकेटचं काय आलेलं आहे उत्तर कॉस स्क्वेअर ए इथे बाकीचं आहे असं ठेवायचं आहे आपल्याला कॉस रेस टू फोर ए ओके वन अपॉन कॉस रेस टू फोर ए मल्टिप्लाय बाय कॉस रेस टू टू म्हणजेच कॉस स्क्वेअर ए आता या ठिकाणी आहे वन प्लस सायन स्क्वेअर ए ओके सो वन प्लस सायन स्क्वेअर ए याची काही आयडेंटिटी नाही आहे कारण जसं की आपण मायनससाठी हे अरेंज केलं त्याप्रमाणे आपल्याला प्लससाठी नाही अरेंज करता येणार सो हे आहे असं आपण कंटिन्यू करूया आणि या ठिकाणी आहे मायनस सायन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए आता मायनस टू सायन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए आता हे आपण कसं लिहू शकतो तर हा जो टू आहे हा टू याला मल्टिप्लाय करतो आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो की सायन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए ओके टू मल्टिप्लाय बाय सायनस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए अशा पद्धतीने आपण हे अरेंज करू शकतो आता त्यानंतर इथे जर आपण बघितलं तर हे 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 तिघं पण एकमेकांना मल्टिप्लाय करतात म्हणजे या दोघांमध्ये पण मल्टिप्लायचे साईन आहे सो या तिघांचं आता आपण मल्टिप्लिकेशन करूया कोणाशी वनशी आता वनशी मल्टिप्लाय केलं तर आहे तेच राहणार आहेत म्हणजेच या ठिकाणी कॉस स्क्वेअर ए मल्टीप्लाय बाय वन प्लस सायनस स्क्वेअर ए आता वन प्लस सायन स्क्वेअर ए तसंच ठेवणं गरजेचं आहे कारण वन प्लस आहे वन मल्टिप्लाय बाय नाही आहे आणि अपॉन खाली आहे कॉस रेस टू फोर ए ओके इथे मायनस जे आहे तर ते तसंच लिहायचं आहे कारण त्याचं आपण पुढे करणार आहोत कॉस स्क्वेअर ए ओके आता इथे आपण पाहतो आहे की कॉस स्क्वेअर ए आहे इथे कॉस रेस टू फोर ए आहे म्हणजे टू टू म्हणजे यातले टू कट होणार आहे त्याच्याशी म्हणजे आता इथे काय राहील फक्त वन प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए कारण टू गेले टू गेले म्हणजे फक्त काय राहिले फोरमधले टूच राहिले ओके मायनस टू सायन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए ओके आता एवढे सगळेजण आपल्याकडे राहिलेले आहेत आता जर आपण पाहिलं तर दोघांचा पण डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे दोघांमध्ये पण सबट्रॅक्शन होऊ शकतो सो आता आपण याच्या पुढचं नेक्स्ट पेजवर सॉल्व्ह करूया जसं की या ठिकाणी वन प्लस सायन स्क्वेअर ए मायनस टू सायन स्क्वेअर ए या दोघांचं डिनॉमिटर एकच असल्यामुळे हो, आपण सिंपल त्याला आहे असं एकदाच लिहणार आहोत ओके सो या ठिकाणी आहे वन प्लस सायनस स्क्वेअर ए मायनस टू सायनस स्क्वेअर ए आणि अपॉन आलेला आहे कॉस स्क्वेअर ए जे फॉर्म्युलाज आहेत हो ते आपण आधी घेतले होते ते तुम्हाला इथे आता याच्यानंतर लिहायचे आहेत याच्यानंतर सो नेक्स्ट पेजवर आता आपण लिहितोय याच्या पुढचं ओके okay? so, सो इथपर्यंत आपण या इक्वेशनपर्यंत आलो होतो आता या इक्वेशनमध्ये जर आपण पाहिलं तर इथे काय आहे वन प्लस सायनस स्क्वेअर ए आणि इथे काय आहे टू सायनस स्क्वेअर ए म्हणजे दोन सायनस स्क्वेअर ए आहेत दोन मधून वन सायनस स्क्वेअर ए गेला तर काय राहणार आहे वन सायनस स्क्वेअर सो वन मायनस सायनस स्क्वेअर ए राहणार आहे ओके याच्यातून हे जेव्हा आपण सप्ट्रॅट करू तेव्हा वन मायनस सायन स्क्वेअर ए राहणार आहे आणि आपला जो डिनॉमिनेटर आहे कॉस स्क्वेअर ए तो तसंच राहील आता या ठिकाणी परत आपल्याला ही आयडिडिटी वापरायची आहे ती म्हणजे सायनस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू वन म्हणजेच या ठिकाणी आपण लिहिणार कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू वन मायनस सायनस स्क्वेअर ए ओके मग आता या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे वन मायनस सायनस स्क्वेअर एच्याऐवजी कॉस स्क्वेअर ए लिहायचं आहे देअर फॉर कॉस स्क्वेअर ए इथे कॉस स्क्वेअर ए आहे इथे कॉस स्क्वेअर आहे दोन्हीकडे सेम सेम असेल तर काय होणार आहे वन म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय आलेला आहे वन जे की आपल्याला या ठिकाणी पण दिलं होतं की वन आपल्याला आणायचं आहे आणि वन आपण या ठिकाणी आणलेलं आहे सो देअर फॉर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत सो so, आय होप की तुम्हाला समजलं असेल हा आहे याचा फर्स्ट पार्ट आणि हा आहे याचा सेकंड पार्ट आता आपण यानंतरचे एक्झाम्पल पाहूया नंतरचे एक्झाम्पल आहे सगळ्यात शेवटचे एक्झाम्पल जे आहे टॅन थिएटा अपॉन सेक थिएटा मायनस वन इज इक्वल टू टॅन थिएटा प्लस सेक थिएटा प्लस वन आणि टॅन थिएटा प्लस सेक थिएटा मायनस वन ओके इझी आहे आपण लगेच सॉल्व करूया सो या ठिकाणी मी प्रश्न लिहिलेला आहे जरासा वेगळं आहे हे इक्वेशन आपण दोन तीन मेथड याला सॉल्व करू शकतो एक तर आपण आधी बघूया पहिली मेथड पहिल्यांदा आपण एल एच एस घेऊया एल एच एस काय आहे एवढा पार्ट आहे सो so, एल एच एस इज इक्वल टू टॅन थिएटा अपॉन सेक थिएटा मायनस वन हा काय आहे आपलं एल एच एस आहे आता जर आपण एल एच एसमध्ये पाहिलं आणि आर एच एसमध्ये पाहिलं तर या दोघांमध्ये कसं आहे प्लसचं साईन आहे इथे काय आहे मायनसचं साईन आहे म्हणजे जेव्हा आपल्याला अशा प्रकारे करायचं असतं की मायनसचं प्लस किंवा प्लसचं मायनस तेव्हा आपण अर्थातच काय करतो रॅशनलायझेशन करतो आता ते या ठिकाणी रॅशनलायझेशन आपण कशाचं करणार आहोत अर्थातच डिनॉमिनेटरचं का तर आपल्याला या पदापर्यंत पोहोचायचं आहे सो जेव्हा आपण रॅशनलायझेशन करतो तेव्हा सेक थिएटा प्लस करतो म्हणजे जे पण सायन असेल ते आपण जस्ट चेंज करतो सेक थिएटा प्लस म्हणजे जे वरती ज्याच्यावरती आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत त्याच्यानेच खाली आपण मल्टिप्लिकेशन करतो मल्टिप्लिकेशनमध्ये हे सगळे आपण एकत्र लिहूया आधी टॅन थिएटा मल्टीप्लाय बाय आहे सेक थिएटा प्लस वन अपॉन सेक थिएटा मायनस वन मल्टिप्लाय बाय आहे सेक थिएटा प्लस वन आता या ठिकाणी ए मायनस बी ए प्लस बी आहे ए मायनस बी ए प्लस बी याचा अर्थ काय होतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सो या ठिकाणी आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहिणार आहोत सो इथे लिहि आपण ए काय येणार आहे आपला सेक थिएटा सेक्स स्क्वेअर थिएटर मायनस बी काय येणार आहे आपला वन स्क्वेअर म्हणजे वन स्क्वेअर ओके आणि या ठिकाणी टॅन थिएटर आहे असं आणि या ठिकाणी पण सेक थिएटर प्लस वन आहे असं ओके सो आता हे आपण सॉल्व्ह करणार आहोत इथे जर आपण पाहिलं तर अजून एक ॲडिटी आपण वापरू शकतो जी की आपण याआधी खूप वेळा वापरलेली आहे की वन प्लस टॅन स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू काय होतं सेक स्क्वेअर थिएटर पण या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे आपल्याकडे सेक मायनस वन आहे म्हणजे या ठिकाणी टॅन स्क्वेअर थिएटर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिएटर मायनस वन हे आपल्याकडे आहे म्हणजे याच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो टॅन स्क्वेअर थिएटर आपण लिहू शकतो या ठिकाणी जरी वनचा स्क्वेअर असला तरी पण वनचा स्क्वेअर वनच राहतो त्याच्यामुळे आपण ही आयडेंटिटी या ठिकाणी वापरू शकतो इथे सेक आहे ओके सो सेक्स स्क्वेअर थिएटर मायनस वन स्क्वेअरच्या ऐवजी आपण टॅन स्क्वेअर थिएटर लिहू शकतो सो लिहूया टॅन थिएटर सेक थिएटर प्लस वन अपॉन टॅन स्क्वेअर थिएटर टॅन स्क्वेअर आहे टॅन आहे सो एक टॅन एक टॅन कट होईल खाली एक टॅन राहतो आहे म्हणजे सेक थिएटर प्लस वन अपॉन काय राहणार आहे टॅन थिएटर ओके सेक थिएटा प्लस वन अपॉन टॅन थिएटर कारण वरचं तर आता आपण सगळं कट केलेलं आहे फक्त काय राहिलं सेक थिएटर प्लस वन आणि खाली तर काय राहिलेलं आहे एक टॅन एक टॅन कट झाला आणि काय राहिलेलं आहे एकच टॅन थिएट राहिलेलं आहे ओके सो आता इथे जर आपण पाहिलं तर इथे काय आहे सेक थिएटर प्लस वन अपॉन टॅन थिएटा ओके आणि इथे काय होतं टॅन थिएटर अपॉन सेक थिएटर मायनस वन आता आपण नाईन स्टँडर्डला एक रेशो शिकलो होतो रेशो रेश थिअरम ऑफ इक्वल रेशोज तर थिअरम ऑफ इक्वल रेशोज हा याने आपण हा वाला टर्म आणि हा जो आपल्या प्रश्नातला टर्म आहे तो आपण जर इक्वल लिहिला त्याच्याऐवजी जर आपण हे लिहिलं तर नक्कीच आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो सो जस्ट पहिल्यांदा आपल्याला जो आपल्या प्रश्नामधला टर्म आहे तर त्याला कंटिन्यू करायचा आहे म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार आहोत टॅन थिअटा अपॉन सेक थिअटा मायनस वन आत्ता आपण जो इक्वेशन फाइंड आउट केलेला आहे तर तो आपल्याला इक्वल आहे असं दाखवायचं आहे सो इज इक्वल टू सेक थिएटा प्लस वन अपॉन काय लिहिणार आहोत आपण टॅन थिएटा ओके आता हे आपण कशावरून लिहू शकतोय तर फ्रॉम थिअरम ऑफ इक्वल रेशोज ओके फ्रॉम द थिअरम ऑफ इक्वल रेशोज आता या ठिकाणी टॅन थिएटा अपॉन सेक थिएटा मायनस वन टॅन थिएटा अपॉन सेक थिएटा मायनस वन त्याचा अर्थ काय आहे आपल्याला या ठिकाणी इक्वल सांगितलेलं आहे सो आता आपण इथे लिहिणार आहोत टॅन थिएटा अपॉन सेक थिएटा मायनस वनच्याऐवजी आपण हे जे इथे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते पण आपण घेऊ शकतो काय दिलेलं आहे की टॅन थिएटा प्लस सेक थिएटा प्लस, 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 प्लस वन अपॉन टॅन थिएटा प्लस सेक थिएटा मायनस वन ओके हे आपल्याला क्वेश्चनमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे सो इज इक्वल टू आपल्याला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी टेन थिएटा अपॉन सेक थिएटा मायनस वन इज इक्वल टू टेन थिएटा प्लस सेक थिएटा प्लस वन अपॉन टेन थिएटा प्लस सेक थिएटा मायनस वन आता ॲज यू नो की जेव्हा इक्वल रेशोचा प्रश्न असतो तेव्हा जर आपण दोन्ही रेशोज इक्वल आहोत असं इक्वल आहे तसं दाखवतोय तर दोघांचं इज इक्वल टू काय असणार आहे वन असणार आहे सो या ठिकाणी असणार आहे वन या ठिकाणी आपण प्रश्नातला जो इक्वेशन आहे तर तो, तो परत लिहूया ओके सो टॅन थिएटा आता हाँ, है है, है है, कि हा याच्याशी इक्वल आहे आणि हा याच्याशी पण इक्वल आहे असं पण दाखवले थोडक्यात की हा या दोघांचा रेशो, दो रेशो इक्वल आहे आणि या दोघांचा पण रेशो इक्वल आहे म्हणजे टॅन थिएट आपण सेक थिएटा सॉरी मायनस वन पण आहे टॅन थिएटा पण सेक थिएटा मायनस वन इज इक्वल टू टेन थिएटा प्लस सेक थिएटा प्लस वन आपण टेन थिएटा प्लस सेक थिएटा मायनस वन इज इक्वल टू वन इज इक्वल टू वन का तर जेव्हा आपण इक्वल रेशोज सांगतोय तर त्या ते जे इक्वल रेशो आहेत त्यांचा रेशो काय येणार आहे वनशी बरोबर येणार आहे ओके मग जर रेशो त्यांचा वनशी बरोबर आहे तर याचा अर्थ टॅन थिएटा अपॉन सेक थिएटा मायनस वन कोणाशी इक्वल येणार आहे टॅन थिएटा प्लस सेक थिएटा प्लस वन अपॉन टॅन थिएटा प्लस सेक थिएटा मायनस वनशी मायनस आहे ओके मायनस वनशी म्हणजे जर या लोकांचा रेशो आधी आपण काय दाखवलं आपण एक इक्वेशन तयार केलं ते इक्वेशन आणि आपल्या प्रश्नातलं इक्वेशन यांचा रेशो इक्वल आहे असं आधी आपण दाखवलं दुसऱ्या वेळेस आपण काय केलं हा जो पहिला प्रश्नाचा रेशो आहे तो आणि हा जो प्रश्नातला जे प्रूव्ह करायला सांगितलेला आहे ते तर ते दोघं रेशो इक्वल दाखवले इक्वल दाखवले म्हणजे जेव्हा पण दोन्ही रेशो इक्वल असतात तेव्हा त्याचं इक्वल टू काय असतं वन असतं त्यांच्या रेशोंचं एक दो दोन्ही पण रेशो कोणाशी इक्वल असतात वनशी इक्वल असतात मग जर दोन्ही पण रेशो वनशी इक्वल आहेत दोन्ही पण रेशो इक्वल आहेत तर याचा अर्थ असा होतो की प्रश्नामध्ये आपल्याला जे या ठिकाणी प्रूव्ह करायला सांगितलं होतं ते आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे ओके तर अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन सॉल्व केलेलं आहे आणि इन दिस वे आपण क्वेश्चन नंबर सिक्समधले ट्वेल्थ क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत आय होप की तुम्हाला समजले असतील आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर यापुढचे व्हिडिओज पाहायला विसरू नका सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी इन नेक्स्ट व्हिडिओ